यावर्षी कोरोना महामारीच्या धोक्यामुळे संपूर्ण गणेश उत्सवच अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. निरोपाचा क्षण जवळ आला की प्रत्येक वर्षी बेळगावात लाखो भाविक एकटवतात. फक्त बेळगावच नव्हे तर आसपासचा ग्रामीण भाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोवा आणि कोकणातून गणेश भक्तांची मिरवणुकीसाठी गर्दी होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांचा तर उत्साह ओसंडून वाहत असतो. सायंकाळी उद्घाटन आणि दुसऱ्या दिवशी पर्यंत मिरवणूक हे चित्र यंदा पाहायला मिळाले नाही. प्रशासनाने नेमून दिलेल्या सकाळी 10 ते 5 या वेळेचे बंधन पाळताना मंडळांची तारंब उडाली. मात्र हे बंधन पाळण्याचा प्रयत्न अनेक मंडळांनी केला. सकाळी 8 पासून प्रत्यक्षात सुरू झालेल्या विसर्जनाच्या प्रक्रियेला सायंकाळी 5 पर्यंत पूर्ण करता आले नसले तरी कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने अथक प्रयत्न केले. बेळगाव शहरातील प्रमुख विसर्जन तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर तलावावर सकाळी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती. सकाळपासूनच घरगुती मूर्तींचे विसर्जन सुरू होते. मिरवणुकीच्या प्रथेप्रमाणे मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र चौकातील मंडळाचा गणपती सर्वप्रथम पूजला गेला. संयुक्त महाराष्ट्र चौकात आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता या मूर्तीचे पूजन करून प्रथा पाळण्यात आले. त्यानंतर ठरलेल्या नियमाप्रमाणे मूर्ती कपिलेश्वर तलावाकडे दाखल होत होत्या. सकाळी 11 वाजता पहिल्या सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन झाले आहे. दरवर्षी बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक सायंकाळी 4 वाजता हुतात्मा चौकातून सुरू होत होती तर साधारणपणे सायंकाळी 7 नंतर बाप्पांचे विसर्जन व्हायचे. यंदा मिरवणूकच नसल्याने सकाळी 11 वाजता पहिल्या मूर्तीचे विसर्जन झाले. मागील वर्षी पहिले विसर्जन सायंकाळी 7 वाजता तर शेवटचे विसर्जन दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 वाजता असे चित्र पाहायला मिळाले होते. यंदा कोरोनाचे सावट असल्याने विसर्जन लवकरच झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे कपिलेश्वर मंदिर परिसरात वाहनांची गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र काहींनी या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे दिसून आले आहे. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी टोईंग वाहनातून दुचाकी वाहने जप्त केले. यामुळे काही प्रमाणात या ठिकाणाची गर्दी कमी झाली. या ठिकाणी वाहने उभी करू नये असे पोलीस वारंवार सांगत होते. तसेच गर्दी करू नये असे आवाहनही करत होते. सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नव्या कपिलेश्वर तलावावर 2 क्रेन तर जुन्या तलावावर 1 क्रेन उपलब्ध केली होती. याचबरोबर प्रत्येक विसर्जन तलावावर मनपाने कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळपासूनच हे निरीक्षक जमा होणारे तलावातील निर्माल्य बाहेर काढत होते. काही मंडळांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतून गणेश मूर्ती नेताना स्पीकर लावले होते. या दरम्यान पोलीस प्रशासनाने त्यांचे स्पीकरही बंद केले. त्यामुळे गणेश भक्तांची काही प्रमाणात निराशा झाली.